आता शेतावरची मज्जा म्हणजे का असते, एकतर बागबगीचे असतात, यसकाट बोलतो, समोर आहेत वहिनी, इकडे अमृता, छान छान कलिंगड बघायला मिळतील आता, बरोबर आहेत हे बघा दादा, आज चुकून जातो पूर्ण दुसरं, इकडे बघा छान छान मखमलीचे फुलं आहेत, चवलीच्या शेंगा, माका सुद्धा इकडे आई, ही आहेत रत्ताली, हा तर हा बघा हा गाजर आलखोल, हे बीट आहे इकडे, मुगाचे दाणे सुद्धा खायला छान, हा फ्लावर आहे इकडे, हा मोठा झाला कांदा, इकडे अबरुडा हरभरा खूप छान, माझी फेवरेट प्लेस आहे, आणि एक तर पूर्ण सेंद्रिय खत त्यासाठी यूज केलंय. तर मित्रांनो, हे आहे बाळ्याचं शेत, बाळ्याचा अण्णा, हा दसऱ्याचा सोना आपटा, हा आहे माठ, आहे ऊस, बाळ्याचा बगीचा, इकडे घेवडा, इकडे आहे बाळाची आई, वेगळी फुलं आहेत इकडे, छोटी चवली, आपण घरी घेऊन जातो आता इथून कलकत्ता पान हजबंड. तर हे ठिबक सिंचनचं पान, सेंद्रिय खतावरची कोथिंबीर आहे, सर्व वासला प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाजी मिळते. बीट मोठमोठे शेतातले, गाईज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मी आत्ता आलेलो आहे माझ्या बेलोशीज गावामध्ये, ही माझी गाडी आहे, आणि इकडे शेतावरती आलोत चंद्रकांत नेरकर आणि सुबोध नेरकर. आता शेतावरची मज्जा म्हणजे का असते, एकतर बागबगीचे असतात, आणि आता इकडे इथे सुद्धा बगीचे वगैरे लावलेले आहेत. सुबोध तर आलोत आपण, सुबोध नेरकर, आणि आता आपण इथं त्यांच्या शेतावर पण जातो आहे. आज अचानक आलो गावाला, तर सुचलं वाटलं एक छोटासा ब्लॉग सुद्धा करू. तर आपण जाऊया सुबोधचे ते, आणि काय काय शेतामध्ये लावलं आहे ते सुद्धा बघू. आता खूप त्यांनी कलिंगडं वगैरे पण लावली तसं माहिती आहे मला, म्हणजे सांगितलेलं आहे, काही थोडेफार भाजी वगैरे आहे, तर आपण प्रत्यक्ष बघू जाऊन. तर चला तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत. तर हे आहे शेतावरचं सुबोधचं घर, सुबोध सुमित शेतावर हा असा हे असतो, त्याला आपण यसकाट बोलतो, एक दरवाजा म्हणून कुंपणाचा. तर सुरुवातीलाच एंट्रीला आल्यानंतर हे इथे कोथिंबीर लावलं आहे, आत्ताच लावलेली दिसते इकडे, हे छोटे छोटे रोपं आहेत, आणि सुबोधची गाडी न्यू फॅशन केलेली, जराशी एक छान गाडी बनवली होती सुबोधनी, पण शेतावर आणले त्यांनी, अजूनपर्यंत चालूच कंडिशनमध्ये आहे. इकडे नल वगैरे आहेत, पाईप्स वगैरे, या शेताच्या मालकीन, इकडे समोर आहेत वहिनी, वहिनी असं हाय करा, इकडे अमृता. आता आपण आलोत कलिंगडाच्या काशीमध्ये, तर छान छान कलिंगड बघायला मिळतील आता, छोटी छोटी. इकडे आहे आभेची आई, आमची ताई, आणि या शेताचे जे मालक आहेत ना, ते आपले समोरच आहेत हे बघा दादा. आज खास भेट द्यायला आलो तुमच्याकडे, धन्यवाद, म्हणजे आज आम्हाला कलिंगड वगैरे खायला मिळतील. तर हे असं कलिंगड, आणि ह्या कलिंगडाला असा छोटा खाली असा खड्डा खोदलाय, म्हणजे मोठं होण्यासाठी वगैरे. आणि हा असा हरेल केला जातो, आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 ताने लावले आहेत, हे 3 ते 4 आहेत, आणि प्रत्येक ताने लांब लचक असे केलेले आहेत, आणि प्रत्येक ताण्याला 2 ते 3 असे कलिंगड आहेत इकडे. तर मित्रांनो, हा जो पाईप आहे इकडे डा इकडे, आणि याच्यामध्ये पाणी साठवून हे प्रत्येक हरेलला हे पाणी दिलं जातं. तर दादा, हे कधी कलिंगड लावलेत? डिसेंबरच्या एंडिंगला, आता म्हणजे 2 महिने झाले तरी पण, 2 महिन्यात कलिंगड एवढी मोठी झाली का? आता काढली वगैरे अगोदर कलिंगड का ही पहिलीच आहेत? अजून काढलेले नाही आहेत, तयार झाले नाहीत, म्हणजे ह्याच्यामध्ये तयार झाला तर तुम्ही कसं ओळखाल? हा म्हणजे एखादं कलिंगड कसं ओळखाल की हे कलिंगड तयार आहे? हा सुकून जातो, पूर्ण सुकतो का, म्हणजे कलिंगडच्या बाजूचा डेट? अच्छा,
प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे दिसत कलरचे. हे कलिंगड वेगळं ह्याच्यामधले आहे, तर काही ब्लॅक कलर सुद्धा आहे. ते साधारण ग्रीन हा डार्क ग्रीन. आणि ह्याच्या साईडला हा जो डेट आहे सुकल्यानंतर समजायचं की कलिंगड पक्क झालंय. किती आले लावली टोटल? किती आहेत? 40. तर आपण पुढला पण बघितला बघूया तिकडे काय काय लावले ते. तर इकडे बाळ्या आहे चंद्रकांत निरकर, तो आला या साईडला, त्याच्या पण शेतात आपण जाऊच. पुन्हा मला काय काढतोयस दाखव, किती काढली, काय काय दुसरं. इकडे बघा छान छान मखमालीचे फुलं आहेत. इकडे चवळीच्या शेंगा, कुठे गाजर, हां. आणि या ठिकाणी आम्ही सगळेच भाज्या लावतो, म्हणजे गाजरसुद्धा आहेत, बीटसुद्धा आहेत, इकडे मकासुद्धा आहे. इकडे हा मका इकडे लावला आहे, इकडे मकेसुद्धा आहेत. फुलं तर छान झालेत. आणि हे राई, इकडे राई लावलं आहे. आपला सुद्धा माझ कुठे, हा. तर ही आहेत रत्ताली. आणि इकडे हा पाला दिसतो, हा गाजर आहे. इकडे गाजर आपल्याला दिसणार नाही कुठे असेल खाली, तर बघ एखादा काढ. जाम लावलंस रे, गाजर दिसेल काय म्हणजे बघायला भेटेल. तर ही रताली, आणि रतालीसाठी असा उंच टेप केला आहे. ही पूर्ण माती भराव घेतल्या वरती, म्हणजे खाली भरपूर रताली लागते, खाली खोदायची गरज लागणार नाही आहे. आता इकडे सुबोध गाजर शोधतो. इकडे सुबोध आहे काय? एखादं काढून दाखव गाजर म्हणजे. अरे वा वा. हा तर हा बघा, हा गाजर सध्या तरी गाजरला अजून 2 महिने तरी जातील ना, काय महिना जाईल? 2 महिने. हा 2 महिने जातील. 2 महिन्याच्या अंदाजात गाजर भरपूर मोठे होतील. हा बघ, हा इकडे अल्कोहोल बघू. हा अल्कोहोल, हा घ्या. तर मित्रांनो, शेतावर आल्यानंतर ह्या बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतात, आणि घेऊन सुद्धा सोबत सुद्धा घेऊन जायला मिळतं. आता हे काढतात म्हणजे आम्हाला सोबत सुद्धा मिळेल न्यायला. आपल्या दर महिन्यातून 2-3 वेळा तरी आलं पाहिजे ह्या बाल्या. तर इकडे माठ सुद्धा, इकडे लाल माठ, लाल ना माठ, लाल बीट आहे ना, हे बीट आहे. इकडे आताच लागले, कुठे कांदा. तर आपण कांद्याची उल सुद्धा बघूया. इकडे या साईडला पुढे आहे ना, कांदे सुद्धा लावलेत. आणि हे कंपाऊंड बघा कसं केलंय, भारी साड्यांचं. साईडला सगळीकडे अशा साड्या लावल्यात. आणि इकडे हा मूग, मुगाचे दाणे सुद्धा खायला छान लागतात, हे ओले ओले असते नंतर. बघा ते हरभरा, आणि हे कांदे, सफेद कांदा. बऱ्याच इथं कोंड्या लावल्यात आम्ही. इथला जो हरेल असतो त्याला कोंडी बोलतो. म्हणजे अशा बदलजवळ 20-25 कोंड्या तरी आहेत इकडे. त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं, म्हणजे मातीची धूप होत नाही. आणि या साईडला मिरची आहेत. मिरची आताच फुलायला लागले, म्हणजे आता थोड्या दिवसांनी त्याला मिरच्या येतील. मिरच्या आल्यात काही ठिकाणी. छोटे छोटे दिसतात मिरच्या इकडे. आणि इकडे फ्लावर, मग अशी अल्कोहोल बघितला आपण, आणि हा फ्लावर आहे इकडे. हे पण फ्लावर भरपूर लावले तिकडे, म्हणजे घरचीच भाजी आहे, घरच्यासाठीच थोडीफार विक्री सुद्धा करतायत, पण छान लागतो. हा इकडे कोबी सुद्धा आहे, म्हणजे अल्कोहोल पण आहे, फ्लावर आहे, कोबी आहे. त्याला हा कांदा ह्याला येतोय, म्हणजे अजून ह्याला 15 दिवस जातील. हा मोठा झाला आहे कांदा इकडे. तर मित्रांनो, हा हुरडा म्हणजेच हरभरा आपण घेतला खायला थोडासा. हुरडा हरभरा, तर आपण थोडासा आपण खायला घेतला आहे. थोडासा मुग्याच्या शेंगा घेतल्यात, चवळ्याच्या शेंगा घेतल्यात,
अल्कोहोल घेतलंय, बीट घेतलंय, बरंच कमी लागलं आपल्याला. आणि आता इकडे सुद्धा कांदे आहेत लागवड केलेले, हे कच्चे टोमॅटो. आणि इकडे जी ऊल लावली मगाशी त्या उलीसाठी हे रोप तयार केलं, म्हणजे कांदे आहेत. कांद्याचं ह्याच्यामध्ये बी तयार होतंय. हे कांदे व्हाईट कलरचे, त्याला जसं रोप केलं आणि हे बिया तयार झाल्यात. आणि हेच नंतर मग टाकलं जातं ते कांद्यांसाठी. तिकडे वहिनी आता आपल्यासाठी भाजी काढतात भरपूर. तिकडे जास्त नका काढू हो, लाव बिवर काय. इकडे वहिनींनी भाजी सुद्धा काढली. इकडे मिरच्या आताच सुरुवात झाली मिरच्यांना वाटतं. हे पण गाजरच आहे ना? हे सुद्धा इथं गाजर आहे. इकडे छोटी छोटी ऊल आहे. आणि इकडं आपली मंडळी. आणि काय काय केलं तिकडे रे? आलो आम्ही तुमच्याकडे. आता इकडे कलिंगड कापतो सोबत. तयार झाले की नाही? सध्या तयार व्हायला अजून दिवस, आम्ही अगोदरच काढले. पण म्हणजे 15 दिवस तरी आम्ही अगोदर काढले ते कलिंगड. पण बघूया लाल झाले कसं. अरे वा वा, बेस्ट बेस्ट, बऱ्यापैकी आहे, छान झालं. काढत नव्हतो मी, बोलू काढा. छान छान, आता पक्क झाला असता. नाही नाही, छान निघालंय काय. आणि हे सोबत त्यांची रूम छोटी, शेतावरची छोटीशी बघा. इकडे काटला बादला, छानपैकी रूम आहे छोटीशी. इकडे बाहेर सुद्धा किचन. आणि हे आता आपली पेट पूजा. छान, चला आपण पण. तर अमृता, तर अमृता आता शेतावर आलीस, कसं वाटलं? खूप छान, माझी फेवरेट प्लेस आहे. तू तर नेहमीच येते शेतावरती. हा बाळा, शेतावर आलं की कसं वाटलं आजचा दिवस शेतावरचा? चांगला असतो का? आता तर मित्रांनो, इकडे सुद्धा बघा, ह्या साईडला सुद्धा बगीचाच आहे. वांगी लावली त्या साईडला. हे असं साड्यांचं कंपाऊंड केलंय, आतमध्ये काय यायला नको म्हणून. आणि इकडे वांगी सुद्धा, इकडे सुद्धा साईडला सुद्धा वांगी आहेत. तर मित्रांनो, या कलिंगड खायला पहिलंच आम्ही मुहूर्तावर आज कलिंगड खातोय यांच्या काशीमधलं. तर मित्रांनो, या कलिंगडाला खूप चव आहे. आणि एक तर पूर्ण सेंद्रिय खत यासाठी यूज केलंय, खूप छान अशी चव आहे ते. तुम्हाला हवं असेल एवढ्या भागामधल्या कोणाला नक्कीच इथं भेट द्या. बोरे खा, खा ना कलिंगड. कलिंगड अरे एकच दे थांब. एक अरे अकरा, एकच आहे. दोन तीन कापा दिसल्या साहेब. सगळं इकडचं तिकडचे मधला राहिलाय. आम्हाला तृप्त केलं, छान छान कलिंगड भेटलं म्हणून खायला आम्हाला. हा कापलं तरी सुद्धा छान निघालं कलिंगड. आणि टेस्टी आहे. आणि विशेष म्हणजे सेंद्रिय खतावर सगळं ते कलिंगड आहे पूर्ण गांडूळ खत. तर इथे आंब्याचं झाड आहे, हे काटेरी बोरीचं झाड, इकडे कलिंगड. तर मित्रांनो, हे आहे बाळ्याचं शेत. चलो आओ अंदर. इकडे आहेत बाळ्याचा अण्णा. आता आपण हा सुद्धा बगीचा बघतोय. इकडे पपईची झाड आहेत, नारळाची झाड आहेत, सुपारी, चिक्कू, इकडे जाम, भरपूर झाड आहेत. आणि इकडे समोर मिथी, हा दसऱ्याचा सोना, आपटा, आपट्याचं झाड.
आणि इकडे थंडगार पेय माठ, माठामधलं पाणी। हा आहे माठ। इकडे आहे ऊस। बघा एक दोन ऊस झाले तिथे। आणि हे आहे पेरूचं झाड। आणि इकडे समोर दिसते हा बाळ्याचा बगीचा। वेवरती पपई सुद्धा पिकलेली दिसते। बघितलं बाळ्याचे ते काय काय लावले इकडे बगीच्यामध्ये। इकडे घेवडा, इकडे आहे बाळाची आई, काय करा। आणि हा त्यांचा इकडे बगीचा। बघा काय फुलं, भरपूर मखमाल्याची फुलं आहेत इकडे, गोंडा इकडे, कलरफुल वेगळी फुलं आहेत इकडे। अरे वा छान मस्त, तू काढते फुलं, काढ काढ काढ। चवळा आहे, छोटी चवली। मंडळी आपण इथून काही काही गोष्टी घेऊन जातोय, ते म्हणजे एक झाड, हा ते वाला, हा तो वाला झाड, हा सुंदर एक झाड आपण आता घरी घेऊन जातोय। माती पण ठेवायला थोडी। फुलांचं रोपटं, फुलांचं रंगीत, फुलांचं खास आपण घरी घेऊन जातो आता इथून बाळाच्या शेतावरून। ती बघू, बघ झाड झाड मोडशी। तर मित्रांनो हा आहे मूग, हरभरा सुकल्यानंतर असा वजी बनवतो आम्ही। आणि नंतर मग हे झोडलं जातं। तर हे सर्व आमच्या कोकणातलं वैभव, बाग बगीचे सर्व, खूप छान असा निसर्गरम्य परिसर। कलकत्ता पान बनतीसाठी। अरे वा
किती पाहण्यात एवढी एक एवढीच वेळ झाली ना तर म्हणजे इथे बघता एक पाण्याची वेळ सुद्धा आहे पैसा आपण मागाशी सुद्धा बघितलं इकडे आणि या सर्वासाठी जे पाणी लागतं इथे ठिबक सिंचन केलंय पाणी चालू होतं बाळ्या इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाच्या म्हणजे जर असं पाईप लावलेत तर हे ठिबक सिंचनचं पाणी चालू झालं इकडे तर मित्रांनो हे बघा कोथिंबीर ताजी ताजी कोथिंबीर सेंद्रिय खतावरची कोथिंबीर आहे सर्व वास सुद्धा खूप छान आहे मित्रांनो हा हे घेवडा भरपूर आला इकडे घेवडा सुद्धा हा मामा हा बघ इकडे इकडे तर मित्रांनो आम्ही इथून सुद्धा खूप सारी भाजी वगैरे घेतली इकडे फुलं वगैरे सर्व घेतली तिथून प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाजी मिळते सारे बीट आपण घेऊन चालत आता एवढे बीट मोठमोठे शेतातले तर मित्रांनो एवढे सारे बीट आपण आता घेऊन चालत घरी आपल्या भरपूर आहेत आणि खूप वजी सुद्धा आहेत आणि लाल भडक सुद्धा आहेत तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग एक करमणुकीचाच होता तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा गावचा स्वर्ग बोलतात हे खरोखर नक्कीच शब्दाप्रमाणेच आहे कारण या ठिकाणी खूप काही गोष्टी बघायला मिळतात आणि सोबतसुद्धा न्यायला सुद्धा मिळतात